नमस्कार मित्रमंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सकाळच्या वाजलेल्या आहेत 5:30 आणि आम्हाला निघायचं आहे पहाटे 4 वाजता. प्लेसवरती जाणार आहे. माझ्यासोबत आहे विनायक आणि मनीष आणि अजून एक माझा मित्र आहे उमेश करून. आम्ही त्याचा वाट बघतोय आणि आम्हाला निघायचं होतं 4 वाजता निघायचं होतं, कारण 3 घंट्याचं रनिंग दाखवतोय मॅपवरती आणि एक सिक्रेट प्लेसवरती जाणार आहे. आम्ही एकदम निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जाणार आहे आणि खूप सारी धमाल करणार आहो. तर प्लीज व्हिडिओ एंडपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. फक्त एका टी ब्रेक साठी थांबलेलो आहे. तर माझ्यासोबत आहे उमेश. उमेश आहे कर भाई. हाय उमेश. आणि हाय विनायक. आणि हाय मनीष. तर आम्ही चौघत निघालो आहे अशा भन्नाट एक राईडसाठी निघालेलो आहे आणि खूप मजा येणार आहे. तर आणि टाईम पण खूप होणार आहे आम्हाला. तर बघूया, व्हिडिओ एंडपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. तर 3-3.5 घंट्यानंतर आमची बाईक पार्किंग लागली. त्या साईडला बाईक पार्किंग केलेली आहे आणि ह्या साईडला आहे देवकुंड धबधब्याला आम्ही इकडनं जात आहे. त्याच्यानंतर जो सिक्रेट प्लेस आहे तिकडे जाणार आहे. अगोदर देवकुंड बघणार आहे, त्याच्यानंतर त्या प्लेसवर जाणार आहे. इकडनं काहीतरी 5 किलोमीटरचं अंतर आहे देवकुंड धबधब्याला जायसाठी. तर अशा प्रकारे आपली गँग चाललेले आहे पायी पायी. हा 5 किलोमीटर. ब्युटिफुल. उमेश पावसामध्ये काय मजा येत असेल ना भाई. चालत चालत देवकुंडला निघालोय आणि ऊन तर खूप भयानक, म्हणजे खूप भयानक ऊन असं आहे. आणि त्याच्यामध्ये 5 किलोमीटर चालायचं आम्हाला, मग त्याच्यानंतर परत रिटर्न 5 किलोमीटर चालायचं. आणि जो एक सिक्रेट प्लेस आहे तिकडे पण जायचं. तर व्हिडिओ प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. ही आमची टीम एवढ्या उन्हातान्हात कधीही न फिरणारे, सतत गाडीशिवाय फिरणारे हे आम्ही लोकं. आज देवकुंडला पायी पायी ते पण 5 किलोमीटर आम्ही चालतोय, परत रिटर्न 5 किलोमीटर आम्हाला चालायचं आहे. आणि हा तर भाई विदाउट बाईक शिवाय कधी फिरत नाही. बाईक पाहिजे का बाईक? हां नको. भयंकर ऊन आहे त्यामुळे थोडा थकवा जाणवतोय. इथे बसून थोडा फोटोशूट चालू आहे आणि फोटोग्राफर आमचा हा विनायक दासरी. आणि आमचा मॉडेल बघा कसा पळतोय. बघा आमचं एक चुकी झाली, आम्ही पाण्याची बॉटल घेऊन ना आलोय, विसरलोय. आणि 5 किलोमीटर चालतोय आम्ही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कुत्रा आम्हाला रस्ता दाखवतोय. आम्ही गाईड घेतलेला नव्हता तर हा कुत्रा आम्हाला रस्ता दाखवतोय. चला देवकुंड हा आहे आणि पायथ्याशी असं एक मंदिर आहे देवीचं. आणि इकडनं हा रस्ता आहे आणि ही जी दरी दिसते तिथंच जो वॉटरफॉल आहे तो धबधबा आहे तिथंच आहे मेन. आणि इथं खाली मंदिर आहे. तर लक्षात ठेवा, येताना मंदिर लागेल समजा की मग जवळ पोचलेलो आहे. आम्ही पाणी विसरलेलो तर बाबा भेटले. बाबाकडनं पाण्याची बॉटल. हा हो, आम्ही विसरलो पाण्याची बॉटल आणायला. काय प्यायला घेतलं आम्ही? बस ना, बसून पाणी पी. तर आम्ही 1 ते 1.5 घंटा आम्ही पाणी पिलं नव्हतं. पाणी भेटलं नशीब. आणि इकडनं समोर आहे आपला धबधबा. वाव, चला
कसा वाला हे नाही वरती आहे भाई ना। देवकुंडाच्या पोचलेलो आहे, अजून वरती जायचं आहे नाही तर बटरफ्लाय बघू आपल्या हातावर बसतो की नाही। ओहो हो वाव हातावर बसला तर लकी असं काहीतरी बसला पाहिजे, बसेल का नाही का माहिती। वाव आणि आम्हाला रस्ता दाखवणारा हा आहे, हा आमचा मेन पिल्लर आहे, हा आमचा मेन पिल्लर आहे। पण आता नाही बसत आपलं बॅड लगे, चला जाऊया वरती, अजून वरती चढायचंय। अशा प्रकारे एक ते दीड घंटा मला लागलेला आहे देवकुंडच्या इथे यायला। आता देवकुंडचा रस्ता आहे इकडे, पूर्ण घनदाट असं एक जंगल आहे आणि हे पायवाट आहे, या पायवाटच्या भरोशावर आम्ही आलेलो आहे आणि आमच्यासोबत आहे एक कुत्रा, त्या कुत्र्याने आम्हाला ही जागा दाखवलेली आहे, तो आमच्या पुढे पुढे होता आणि आम्ही त्याच्या साह्याने आम्ही आलेलो आहे इथपर्यंत। आता माझी मित्रमंडळी जी आहे सगळी खाली आहे, हा एक डोंगर आहे, तो डोंगर चढून वरती यायचं इथे आणि इकडे आता 5 मिनिटाच्या अंतर असेल मला ही माहिती नाही आहे। तर इकडचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या सहारे मी चाललो आहे, तर खूप म्हणजे खूप थकलेलो आहे आम्ही आणि एवढ्या उन्हामध्ये येणं पॉसिबल तर नव्हतं पण पॉसिबल करून दाखवलं आम्ही। बघूया आता व्हिडिओ एंडपर्यंत बघा, फक्त तुम्हाला पूर्णपणे आज मी माहिती देईल देवकुंड या वॉटरफॉलबद्दल। तो धबधबा आहे खूप व्हायरल होतो, अतिशय व्हिडिओ त्याचे व्हायरल होतात, तर आज साक्षात आपण भेटायला आलेलो आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा, आज तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे देवकुंड याच्याबद्दल। तर जाऊया आता पुढच्या वाटेवर। हे पूर्ण असं एक घनदाट असं जंगल आहे, चारी बाजूला झाडं झाडं, ती पण खूप मोठी झाडं बघा तुम्ही। आणि हे बघा, ही फक्त पायवाट आहे, त्या पायवाटच्या आधारे आम्ही चाललो आहे देवकुंडकडे। वा खूप म्हणजे काय निसर्गाची देन, खूप सुंदर आहे निसर्ग बघा, वा तितका कमी आहे आणि आम्ही खूप थकलेलो। वाव मनीष ते लोक ज्या मागे, हे बघा हे बघा हे किती सुंदर आहे, थोडी भीतीही वाटते पण हाच रस्ता आहे आणि माझ्यासोबत कोण नाही, आता आपण एंट्री करू याच्यामध्ये। ओ बाप रे बाप, खतरनाक असं हे जंगल आहे, इकडचे रस्ते आहेत, हे झाड बघा कसं आहे। वाव खूप सुंदर असे निसर्ग आहे इथला आणि कदाचित आता पोहोचू आपण इकडे, पण अजून तरी का भरोसा नाही आहे। मी बोललो तर 5 मिनटं पण अजून टाईम लागणार आहे, पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघा कशा प्रकारे इकडची वाटचाल आहे, कसं आहे जंगल आहे, इथल्या झाडांची आकृती कशी आहे, इथले रस्ते बघा कसे आहेत। खूप मजा येते, खूप म्हणजे खूप। आम्ही 1.5 ते 2 घंटे लागलेत आम्हाला खरं तर चालायला, आता 1.5 घंटेच्या वरती आम्हाला झालेलं आहे आता, आणि फक्त पायवाटच्या भरोशेत आहे आणि झाडांची ही रचना बघा कशी आहे, खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर यार। सर आता तुम्हाला डायरेक्ट देवकुंडावरती देवकुंड तिथे तुम्हाला दाखवतो, पण हा निसर्ग एवढा सुंदर आहे तो मी व्हिडिओ टिपण्यात मग्न झालो आहे आणि थकलेलो पण खूप आहे, पण हा निसर्ग बघून अजून जल्लोष आणि उत्साह तेवढाच वाढलेला आहे माझा खरोखर। किती एकदम मी बिंदासपणे चाललो या जंगलामध्ये, हे डोंगर बघा, हे बघा रस्ते बघा कसे तिकडनेच्या खालून आलो मी। वाव खूप असं हे सुंदर आहे आणि थकवा काय असतो हे जाणवलंच नाही मला, तर माझ्यासोबत आहे ते लोक थकलेले आहेत, उमेश खूप थकलेला आहे कारण तो इतका चालतो पण इतका चालला नसेल कधी, आणि हे खूपच बघा आता हे झाड पडलेलं आहे, झाडाचं खालून जायचं आहे, खूप सुंदर यार। वाव अमेझॉनचं जंगल हे महाराष्ट्रामध्ये आमचं, तर खालून जाऊया। ऐक लागलं बॅग माझी मोठी आहे, दगड लागला इथे,
मनीष आवाज नाही ते. चला म्हणजे आपण पोहोचलेलो आहे, बघूया माझा एक्सप्रेस. वाह वाह पोहोचलेलो आहे 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 पोहोचलेलो आहे. आपण समोर दिसत आहे पण नेमकं कुठं आहेस कन्फ्यूज झालो मी. पण आता ते हेच आहे का मनीष? वो वो मनीष आ आवाज पूर्णपणे फिरतोय. खूप हा अनुभव खतरनाक, माझ्या आयुष्यामधला हा अनुभव खतरनाक म्हणजे खतरनाक आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी सॉरी, पण हे क्षण टिपण्यात खरंच मला खूप म्हणजे खूप आनंद होतोय. आणि आवाज पूर्णपणे फिरतोय त्याचा आनंद मला खूप वेगळा आहे. आणि फ्लॅशा पडतोय, धडपडतोय. वाव 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 मनीष ये रस्ता आहे इकडे, ये ये ये. वाव जबरदस्त, पागल झाले हसतील युट्यूबरची लोक मला बघून हसत असतील. काय एडापणा केला इकडनं, काय एड्यासारखा बोंबलतोय ओरडतोय. पण खरोखर एक वेगळीच मजा आहे. इथे कोणीच नाही आहे, फक्त आम्ही चौघ आणि ते पुण्यातले जे आहे ते कपल. आणि हा आहे देवकुंड आपला. बापरे बाप, थोडे भीतीही वाटते पण हा बघा इकडनं मी आलेलो आहे, इकडनं या घनदाट जंगलमधून आलेलो आहे. आणि खरोखरच यार खरोखर जो कॅमेरेमध्ये बघण्याची मजा आणि खरंच इथे उभा राहून बघण्याची मजा वेगळी आहे. फुल पैसा वसूल. आवाज फिरतोय मनीष, फुल पैसा वसूल ट्रिप. कुठे? आवाज पूर्णपणे फिरतोय. आणि हा आहे देवकुंडचा जो वॉटरफॉल आहे त्या दिशेने चाललोय. खूप मोठे मोठे दगड आहेत, स्टोन. कोणी फर्स्ट टाइम बघेल पूर्ण घाबरून जाईल असा इथला हा देवकुंडचा वॉटरफॉल आहे. युट्यूबरचे सगळे मला हसतील, येड्यात काढतील काय व्हिडिओ केलाय काय नाही. पण हा इथला क्षण खूप खतरनाक आहे मित्रांनो. गेले 7-8 मिनिटाला मी येड्यासारखा ओरडतोय आणि कॅमेऱ्यामध्ये बोलतोय आणि डोक्यावरती ऊन एवढं आणि पडताना वाचतोय तरी व्हिडिओ बनवतोय. प्लीज व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि प्लॅनिंग झाला तर असे ॲडव्हेंचर करा यार मित्रांनो. वाव विचार केला नव्हता आम्ही इकडे येऊ पण इकडे आलेलो आहे. तर हाय मित्रांनो देवकुंड. मला माहिती नाही कॅमेरेमध्ये हा कसा दिसतोय पण विचार करा पावसाच्या टायमामध्ये हे पूर्ण पाण्याने भरत असेल. हा आहे देवकुंड आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. वाव खूप सुंदर बोलाय तर मला समजत नाही काय बोलू काय नाही. एड्यासारखा काही बडबड करत आहे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय. व्हिडिओ बघा बस, माझ्या शब्दांना इग्नोर करा पण व्हिडिओ बघा. आम्ही पोचलेलो आहे जो महाराष्ट्रातला सगळ्यात फेमस वॉटरफॉल आणि सगळ्यात डेंजरस पण बोला, जी बघतात पहिल्या क्षणी लोक आश्चर्यचकित होत असतील. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. हा आहे कुठला धबधबा मनीष? देवकुंड धबधबा. मजा आली ट्रेकिंग करायला पण मजा आली.
गेला.